कणकवलीतल्या स्वाभिमानच्या विजयामुळे शिवसेनेचं नाक कापलं गेलं अशी प्रतिक्रिया नारायण राणेंनी दिली. तर नाणार प्रकल्पाला विरोध कायम आहे, नाणार प्रकल्प होणार नाही म्हणजे नाही असा पुनरुच्चारही राणेंनी केलाय. तर आजच्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा असल्याचंही राणेंनी म्हटलंय. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने राष्ट्रवादीचं तर आम्ही त्यांना दिलेलं आहे, पण आम्ही मुख्यतः नितेश राणे यांनी घेतलेली मेहनत आणि परिश्रमामुळे अक्षरशः शिवसेना आणि तिथले त्यांचे साथीदार बीजेपी पक्ष यांचा धुव्वा उडवला आहे, त्यांचं नाक कापलं गेलेलं आहे. हा प्रकल्पच मुळात केंद्र सरकारचा आहे आणि केंद्र सरकारने त्यासंबंधीचा MOU केला. यात मुख्यमंत्र्यांनी काय कुठली गोष्ट चुकीची केली अशी मी म्हणणार नाही. केंद्र सरकारने MOU केल्यानंतर म्हणजे हा प्रकल्प उभा राहिला असं त्याचा अर्थ होत नाही आहे. जरी MOU केला तरी आमचा विरोध कायम आहे आणि तो विरोध कायम राहणार आहे. नाही, मी आज दौऱ्यावर चाललो आहे, त्यामुळे तसं काय मला या पोषणाबद्दल डिटेल माहिती किंवा तशी काय पोषणात सहभागी व्हा असं माझ्यापर्यंत आलं नाही आहे आणि त्यामुळे मी सहभागी झालेलो नाही. पण एकूण म्हणजे देशभरात हा भाजपच्या माध्यमातून किंवा भाजपने घेतला निर्णय, माननीय पंतप्रधान घेतला निर्णय, तो रास्ता आहे, त्यामुळे माझं समर्थनच आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.